नमस्कार, आश्रावण कृष्ण द्वितीया शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, संघर्षाच्या दहीहंडीत 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखांचं पारितोषिक। गायमुख परिसरातील पर्यटन स्थळासंदर्भात मंत्रालयात बैठक आणि 9-10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मागेल ते बक्षीस देण्याची संस्कृती युवा प्रतिष्ठानची घोषणा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। संघर्ष सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25 लाखांचं तर 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15 लाखांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। संघर्ष या संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी स्पेनमधील 250 जणांचं पथक ठाण्यात येणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। दहीहंडी फोडायला येणाऱ्या गोविंदा पथकांसाठी 2 कोटींचा विमा उतरवण्यात आला असून यामध्ये रुग्णालयाचा होणारा संपूर्ण खर्चही दिला जाणार असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली। या दहीहंडी उत्सवामध्ये विविध प्रकारचे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना सुमारे 1 कोटींची पारितोषिकं दिली जाणार असून यामध्ये 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 1 लाख, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25 हजार तर 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 15 हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार असल्याचं सांगितलं। 7 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकांसाठी 1 लाख तर 6 थर लावणाऱ्या महिला गोविंदा पथकांसाठी 51 हजारांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। 10 थर लावून हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकातील सर्वात वरच्या थरावर असणाऱ्या गोविंदाचा 10 वर्षाचा शिक्षणाचा सर्व खर्च संघर्ष सेवाभावी संस्थेतर्फे केला जाईल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। यंदाचा दहीहंडी उत्सव हा आपल्या देशासाठी शहीद होणारे कुंडलिक माने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना समर्पित करण्यात आल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी विचारांचे पाईक असलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या भ्याड खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरत आज निदर्शनं केली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा ठाण्यातील सर्व पुरोगामी विचाराला मानणाऱ्या संघटनांनी एकत्र येत निषेध केला। दाभोळकर यांच्या हत्येचा तपास जलद गतीनं करून संबंधित खुन्याला गजाआड करावं या मागणीसाठी ही धरणं आणि निदर्शनं करण्यात आली। अत्यंत शांततामय आणि अहिंसेच्या मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलन एक गाव एक पाणवठा यासाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यावर धर्मांध आणि सनातनी विचारानं बुरसटलेल्या समाजद्रोही आणि देशद्रोही शक्तींनी केलेला हा हल्ला भारतीय संविधान विरोधी कृत्य असल्यानं ते निंदनीय आणि निषेधार्ह आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या धरणं आणि निदर्शनांमध्ये सत्यशोधक वकील संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रबोधन प्रतिष्ठान, असुरक्षित मजदूर कारागीर युनियन, समता विचारक प्रसारक संस्था, जाग, वाल्मिकी विकास संघ, आम आदमी पार्टी, समाजवादी जनपरिषद, बहुजन विचार प्रसारक संस्था, प्रजासत्ताक भारत संघटना, निर्धार सामाजिक संस्था, बौद्ध विकास मंडळ, दलित आदिवासी हक्क संरक्षण परिषद अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या। गायमुख पर्यटन स्थळाला होणाऱ्या विरोधासंदर्भात सर्व संबंधितांची मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असं आश्वासन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले। पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात गायमुख परिसरात रेती व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या शिष्टमंडळानं विविध मागण्यांचं एक निवेदन पालकमंत्र्यांना दिलं होतं। गायमुख परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करताना स्थानिकांना प्रथम प्राधान्यानं रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिलं। पारंपरिक पद्धतीनं डुबी मारून रेती काढणाऱ्यांचा व्यवसाय या पर्यटन स्थळामुळे बुडणार आहे। वर्षानुवर्ष असा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्याला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। या संदर्भात सर्व संबंधितांची मंत्रालयात बैठक आयोजित करून या प्रश्नावर मार्ग काढला जाईल असं गणेश नाईक यांनी सांगितलं। पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विविध प्रकारच्या 80 निवेदनांवर कार्यवाही झाली।
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक वटहुकूम काढून मंजूर करण्यापूर्वी हिंदू धर्मियांच्या भावनांचाही विचार करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने राज्यपालांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक वटहुकूम काढून मंजूर करण्यात आलं असून हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायासह अनेक हिंदुत्ववादी संघटना गेल्या 10 वर्षापासून वैध मार्गाने या विधेयकाला विरोध करत आहेत. वटहुकूम काढून कायदा संमत करण्यासाठी कोणतीही आणीबाणीची स्थिती उद्भवली नसताना केवळ दाभोळकर यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेतून हे विधेयक वटहुकुमाद्वारे मंजूर करण्यात आले. या वटहुकुमावर आपण स्वाक्षरी करून त्याला कायद्याचं स्वरूप दिल्यास तो महाराष्ट्रातील सश्रद्ध समाजावर अन्यायच होईल यासाठी हा वटहुकूम संमत करण्यापूर्वी हिंदू धर्मियांच्या भावनांचाही विचार करावा अशी अपेक्षा हिंदू जनजागृती समितीनं या निवेदनातून व्यक्त केली आहे. ठाण्यामध्ये एकाच दिवशी अपहरणाच्या 2 घटना घडल्या असून यामध्ये एका अल्पवयीन मुलीसह एका 2.5 वर्षाच्या चिमुरडीचंही अपहरण झालंय. मानपाडा परिसरात राहणाऱ्या पूनम प्रजापती यांच्या 1 वर्ष 10 महिन्याच्या मंजू या मुलीला याच परिसरात राहणाऱ्या शंकर नामक व्यक्तीनं पळवून नेले. तर दुसरी घटना हजुरी दर्गा परिसरातील आहे. या परिसरात राहणाऱ्या हजुरा शेख या 13 वर्षीय मुलीला मुंब्र्यातील गुलफाम खान यानं पळवून नेले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये होणारी जीवघेणी स्पर्धा टाळण्यासाठी संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी कोणतंही पारितोषिक यंदा जाहीर करण्यात आलेलं नाही. दहीहंडी उत्सवात जास्त उंचीच्या हंड्या फोडण्यासाठी मोठ्या रकमांची बक्षिसं लावली जातात. ही बक्षिसं पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ होते आणि अनेकदा गोविंदांना जखमी व्हावं लागतं. त्याचं खापर आयोजकांवर फुटतं म्हणून यंदा असं कोणतंही पारितोषिक लावण्यात आलं नसल्याचं संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यातील इतर दहीहंडी उत्सव मात्र अडचणीत आलेत. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे, राजन विचारे, रवींद्र फाटक अशा अनेकांच्या हंड्या लागतात. 9 ते 10 थरांसाठी लाखो रुपयांची बक्षिसं ठेवली जातात पण सरनाईक यांच्या भूमिकेमुळे आता हे आयोजक अडचणीत आलेत. गेल्या वर्षी सरनाईक यांच्या उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं जागतिक विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद प्रताप सरनाईक यांच्या नावे झाली होती मात्र प्रताप सरनाईक यांनी ही नोंद गोविंदा पथकातील सदस्यांच्या नावे करावी अशी विनंती केली होती. आता त्यानुसार या दोघांनाही या विक्रमाची प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. जास्त उंचीच्या आणि मोठ्या आमिषाच्या रकमांमुळे आयोजकांवर टीका होऊ लागल्यानं सरनाईक यांनी यंदापासून वेगवेगळ्या दहीहंड्या न ठेवता एकच हंडी ठेवली जाईल असं सांगितलं. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला कोणत्याही प्रकारचं बक्षीस घोषित केलेलं नाही. जी गोविंदा पथकं दहीहंडी फोडायला येतील आणि योग्य ते थर रचून सलामी देतील अशा सर्वांना रोख पारितोषिक दिलं जाईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. 9 ते 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 7 ते 10 या वेळेत सलामी देता येणार असून जे गोविंदा पथक सर्वाधिक थर लावेल त्या गोविंदा पथकाला ते मागतील ते पारितोषिक दिलं जाईल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केलं.